नमस्कार जय भारती मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार होम मेड चॉकलेट त्यासाठी डार्क कंपाऊंड घेतलं आपण आणि मिल्क कंपाऊंड घेतलं मिल्क कंपाऊंड हे दोन भाग घ्यायचं आणि डार्क कंपाऊंड एकच भाग घ्यायचं याच्यामुळे छान चॉकलेट होतं आता हे ड्रायफ्रूट्स घेतले अक्रोड घेतलेले काजू घेतलेले बारीक कट केलेले आणि बदाम घेऊ बारीक कट केलेले काळे मनुके घेतले आते एका मदे आता एका पॅनमध्ये सारखे भाजून घ्यायचे हे भाजायचे याच्यासाठी थोडेसे क्रंची होतात हे छान लागतात पण जास्तही भाजायचे नाही आहे आता हे भाजत आले सगळे हां आता हे सगळे भाजलेले आहे आता चॉकलेट बारीक करून घेऊ चॉकलेट किसूनही घेऊ शकतात बारीक केलं तरी चालतं आता हे बारीक झालेलं आहे चॉकलेट एक पॅन घेऊ आणि गॅसवर ठेवू त्याच्यामध्ये पाणी थोडंच घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही बाऊल त्याच्यावर ठेवू बाऊल तुम्ही काचेचाही घेऊ शकता स्टीलचाही घेऊ शकता त्यामध्ये सगळे चॉकलेट टाकून सारखं ढवळत राहू हलवत राहू त्याच्यामुळं चॉकलेट मेल्ट होतं पाच ते सात मिनटं लागतात चॉकलेट मेल्ट व्हायला सारखं हलवायचं आहे हे हे चॉकलेट खूप कमी वेळामध्ये होतं झटपट तयार होतं आणि खायलाही खूप छान लागतात म्हणून तुम्ही घरी ट्राय करा हे चॉकलेट लहान मुलांना तर खूप आवडतं आता ता हे तयार झालेलं आहे चॉकलेट आता तुम्ही एका सिलिकॉन मोल्डमध्ये हे सगळं टाकून घेऊ शकता सिलिकॉन मोल्ड, मोल्ड जर नसेल तर ट्रेही घेऊ शकतात आता हे सगळं चॉकलेट टाकून घेऊ त्याच्यानंतर वरून ड्राय फ्रुट्स टाकू ड्राय फ्रूट्स मुलांना तर खूप आवडतात पण बाहेर मार्केटमध्ये खूप महाग मिळतात असे चॉकलेट तुम्ही घरच्या घरी इझिली हे चॉकलेट बनवू शकतात कमी वेळामध्ये आणि मुलंही खुश होतात मुलांना बड्डेलासुद्धा तुम्ही गिफ्ट करून रॅप करून देऊ शकतात गिफ्ट म्हणून किंवा सणावारालासुद्धा करू शकतात आता हे चॉकलेट सात ते आठ मिनटं फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये ठेवायचं सेट करायला आता हे सेट झालेलं आहे आता हे आपण हां हे पूर्ण सेट झालेलं आहे हे काढून घेऊ आपण हे एकदम इझिली निघतं आता हे छान चॉकलेट झालेलं आहे बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा धन्यवाद